पण नॉर्मली काय होतं की शेअर बाजारात तसं काम होत नाही आणि तशी सक्सेस मिळत नाही म्हणून काय होतं मोस्टली ऍक्टिव्हिटी जास्त होती बरेच काही लोक ऍक्टिव्ह असतात पण त्यांना तो फायदा होत नाही ते तिथे तिथे फिरत राहतात सट्टा जे म्हणतो ते पण लोक करतात म्हणजे डोळे झाकून ब्लाइंडली लोकांचं ऐकून कोणाचं तरी ऐकून ते अतिशय चुकीचं आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग पण करता येतं पण त्याच्याकरता जास्त माहिती लागते जास्त नॉलेज लागतं होतं कसं की शेअर बाजारात कुणाचं ऐकून वगैरे न केल्यानंतर आपल्याला गुंतवणूक केल्यानंतर एक्झिट कसं करायचं किंवा त्याचं पुढे काय करायचं ते होत नाही ती डिपेंडन्सी जेव्हा कुणावर असते ना तर तेव्हा तो ते त्याप्रमाणे प्रॉफिट होत नाही त्याप्रमाणे वर्कआउट होत जर ते ह्या मोडमध्ये गेले की हाऊ टू रिॲक्ट किंवा जे होत आहे त्याला समजून त्याप्रमाणे कसं ॲडजस्टमेंट करायचं आणि कसं ट्रेड डिसिज करायचं किंवा इन्व्हेस्ट करायचं तर खूप चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं प्रोसेसला पर्याय नाही दॅट इज कश उज्ज्वल भवितव्यासाठी गुंतवणुकीशिवाय पर्याय नाहीये पण नेमकी गुंतवणूक करायची कुठे गुंतवणूक केल्यावर योग्य ते रिटर्न्स मिळतील का शेअर बाजारात गुंतवणूक करताना माझे पैसे सुरक्षित राहतील का शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे पण कोणी योग्य मार्गदर्शन करेल का असे अनेक प्रश्न गुंतवणूक करताना आपल्याला पडतात आणि साहजिकच आहे आपल्या कष्टाचा पैसा कुठे गुंतवायचा म्हटल्यावर असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत नमस्कार मी सृष्टी गीते खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये आज आपल्या सोबत आहेत अनुभवावरून त्यांनी अनेकांना मोलाचं मार्गदर्शन दिलंय नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही डिजिटल प्रभात मध्ये सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की कोरोना नंतरच्या काळात गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आ, या पद्धतीने बघतात याला काही वाऊग ठरणार नाही हा जो शब्द आहे शेअर मार्केटला गुंतवणूकदारांकडूनचा तर नेमकं को कोरोना नंतरच्या काळात शेअर बाजारात जे बदल झालेत ते नेमके काय सगळ्यात मोठा जो बदल झाला आहे तो करोनाच्या काळानंतर बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम जे सुरू झालं ते ऑलमोस्ट आतापर्यंत चाललं होतं ज्यामुळे लोकांकडे वेळ भरपूर होता ते एक दुसरं म्हणजे जे, जे पॅनिक पसरलं होतं मार्च वीस दोन हजार वीस मध्ये तेव्हा बऱ्याच तज्ज्ञांना असं वाटत होतं की काय होईल काय माहीत पण ॲक्च्युली ती जी वेळ असते ती अक्षरशः लॉंग टर्मकरता बाईंग करण्याकरता जी वेळ असते म्हणजे खरेदी करण्याकरता ती तशी वेळ होती ती ज्यांचा जाणकारी होती त्यांनी त्याचा ते खूप फायदा उठवला आणि त्याच्यामुळे पॉप्युलॅरिटी वाढली स्टॉक मार्केटची आणि त्याच्यामुळे खूप अकाउंट्स वाढले आणि जसं सगळ्यांना माहिती आहे की जे तीन कोटीचे डिमॅट अकाउंट्स होते ते आता ऑलमोस्ट सात आठ कोटीचे झालेले आहेत इंडियामध्ये म्हणजे तिप्पट वाढ झालेली आहे करोनानंतर आणि एकूणच सर म्हणजे बऱ्याच जणांनी कोरोना काळात पैसे गुंतवायला सुरु केलं शेअर मार्केटमध्ये तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत एक तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते जसं म्हंटल तसं मार्च वीस दोन हजार वीस मध्ये ज्यांनी गुंतवले त्यांना खूपच चांगले रिटर्न मिळाले पण त्याबरोबरच शेअर मार्केटमध्ये ज्याला सट्टा जे म्हणतो ते पण लोक करतात म्हणजे डोळे झाकून ब्लाइंडली लोकांचं ऐकून कोणाचं तरी ऐकून ते अतिशय चुकीचं आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग पण करता येतं पण त्याच्याकरता जास्त माहिती लागते जास्त नॉलेज लागतं म्हणजे इंट्राडेट ट्रेडिंग पण असतं शॉर्ट टर्म ट्रेडिंग असतं लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट असते लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट करता सुद्धा माहिती असणं अतिशय गरजेचं आहे लोकांवर विश्वास ठेवायचा अजिबात नाही हे सगळ्यात जास्त महत्वाचं स्वतःहून अभ्यास करून स्वतःहून ते जे म्हणजे एक एक उदाहरण म्हणजे खूप वर्षापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी जेट किंग कंपनीचं एक डू युअर इयरसेल नावाचं एक ट्रान्सिस्टरचं किट याचं घरी येऊन स्वतः आपण असेंबल करून रेडिओ अक्षरशः चालायचं म्हणजे मी स्वतः वापरून तो ऐकलेला आहे त्याच्यावर गाणी ऐकलेली आहे रेडिओ कॉमेडी अर्थातच सर म्हणजे जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर त्या बाबतीतलं ज्ञान असणं नॉलेज असणं फार महत्वाचं आहे प्रशांत सर तुम्ही गुंतवणी गुंतवणुकीबाबतची चार पुस्तकं लिहिली आहेत तर याबाबतचं ज्ञान असणं किती महत्वाचं आहे याबद्दल तुम्ही काय कसं आहे जसं सरांनी पण सांगितलं जसं काय होतं की नॉर्मली जेव्हा एखादा माणूस शेअर मध्ये बद्दल ऐकतो आणि त्याला थोडीशी अट्रॅक्शन असते नॉर्मली कसं प्रीच केलं जातं की इथे तुम्हाला जास्त फायदा होईल तुम्ही आरामात इथे पैसे कमवू शकता आणि मग काय होतं की जसं नॉर्मली एक माणूस जेव्हा स्टार्ट करतो ना तेव्हा तो लोकांचा ऐकतो काहीतरी टी व्हीवर बघतो आजकाल सोशल मीडियावर बरंच काही अवेलेबल आहे तिथे ऐकतो आणि त्याप्रमाणे तो गुंतवणूक करतो हो। ऍज इफ तो इझिली साईड इन्कम तिथनं जनरेट करेल पण नॉर्मली काय होतं की शेअर बाजारात तसं काम होत नाही आणि तशी सक्सेस मिळत नाही म्हणून काय होतं मोस्टली का ऍक्टिव्हिटी जास्त होती बरेच काही लोक ऍक्टिव्ह असतात पण त्यांना तो फायदा होत नाही ते तिथे तिथे फिरत राहतात म्हणजे कधी फायदा होतो हो, कधी नुकसान होतो पण ओव्हरऑल ते कधी त्यांचं ते परफॉर्मन्स येत नाही असा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे जरी आजच्या याच्या सोशल मीडियावर एवढं सगळं नॉलेज उपलब्ध आहे एवढं सगळं अवेलेबल आहे म्हणजे जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं पंधरा वीस वर्ष आधी तेव्हा खूप म्हणजे हे नॉलेज हा खूप मोठा प्रश्न होता म्हणजे कसं घ्यायचं आणि कोणाला विचारायचं कसं हे सगळं समजून घ्यायचं अनुभव कसं मिळेल आपल्याला शेअर करता येईल आता तो सगळा प्रॉब्लेम नाहीये ते इझिली अवेलेबल आहे आणि इन इनफॅक्ट आता एवढं अवेलेबल आहे की प्रॉब्लेम ऑफ प्लॅन्टी झालेला आहे म्हणजे खूपच आहे आता काय करायचं तिथनं ते सुरुवात होते पण होतं कसं की शेअर बाजारात कुणाचं ऐकून वगैरे न, न केल्यानंतर आपल्याला गुंतवणूक केल्यानंतर एक्झिट कसं करायचं किंवा त्याचं पुढे काय करायचं ते होत नाही ती डिपेंडन्सी जेव्हा कोणावर असते ना तर तेव्हा तो त्याप्रमाणे ते ते प्रॉफिट होत नाही त्याप्रमाणे वर्कआउट होत नाही तर आणि जे लोकांना माहीत पण आहे ते कुठल्या मोडवर नॉर्मली असतात की हाऊ टू प्रेडिक्ट मार्के, मार्केट मार्केटमध्ये काय होणार आहे परवा उद्या काय होणार आहे याचा काय इम्पॅक्ट होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा जास्त दे भर असतो आणि तिथेच ते फिरत असतात तर एनालिस भरपूर आहे पण सक्सेसफुल ट्रेडर्स कमी आहे तसं होत आहे त्या तर ट्रेडिंगमध्ये कसं आहे की जर ह्या व्यवसायात म्हणजे ह्याला जसं जर 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 जरांनी सांगितलं स्पेक्युलेशन न करत बघता याला एज अ बिझनेस बघणं जर हे कोणी शिकलं तर इथे चांगला सक्सेस पॉसिबल आहे जर याला तुम्ही स्पेक्युलेशन म्हणून पाहिलं तर हा इथे पैसे मिळवणं खूप डिफिकल्ट आहे पण जर याला चांगलं बिझनेस म्हणून बघितलं तर हा खूप चांगला बिझनेस असू शकतो जेव्हा आपण बिझनेस म्हणतो तेव्हा ते काय असतं की प्रोसेस तुम्ही कसं डिफाईन करता आता जसं मी सांगितलं ज्या लोकांना माहिती आहे ते हाऊ टू मध्ये जातात जर ते या मोडमध्ये गेले की हाऊ टू रिएक्ट किंवा जे होत त्याला समजून त्याप्रमाणे कसं ऍडजस्टमेंट करायचं आणि कसं uh, ट्रेड डिसिज करायचं किंवा इन्व्हेस्ट करायचं तर कर खूप चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं प्रोसेसला पर्याय नाही दॅट इज इस ओके आणि बेसिकली या गोष्टी बद्दल माहिती असणं डिफाईन एजने सॉफ्टवेअर विकसित केलं आहे गुंतवणूकदारांसाठी तर या सॉफ्टवेअरच्या वैशिष्ट्यांबद्दल तुम्ही काय सांगाल सा। आमचं जे सॉफ्टवेअर आहे ते म्हणजे आम्ही अतिशय प्राऊडली सांगू शकतो की हे कम्प्लिटली मेड इन इंडिया मेड इन पुन्हा या ऑफिसमध्ये बसूनच सगळं डेव्हलप झालेलं आहे आणि सगळ्या म्हणजे आमच्या सॉफ्टवेअरमध्ये जे फीचर्स आहेत ते जगात जे सॉफ्टवेअर आहेत ते सगळे आहेत आहेतच पण त्या व्यतिरिक्त असे पण असे अनेक फीचर जे इथे इन्व्हेन्शन केलेले आहेत म्हणजे जे जे फीचर्स दुसऱ्या कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये मिळणार नाहीत ते फक्त आमच्या सॉफ्टवेअरमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना फायदा पण खूप होतो कारण काय सॉफ्टवेअर आहे म्हणजे एक हातात एक व्हिडिओ गेम असल्यासारखं नाही आहे सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा हे पण महत्वाचं आहे म्हणजे नुसतं असं सॉफ्टवेअर हे असं ऑटोमॅटिक नाही की इकडे घ्या तिकडे विका असं येत नाही सॉफ्टवेअरमधनं कसं इंटरप्रिटेशन करायचं त्या डेटाचं हे पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता म्हणजे ट्रेडिंगमध्ये काय लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे शॉर्ट टर्म आहे इंट्राडे ट्रेडिंग या सगळ्यासाठी सोयीचं असं फीचर्स सॉफ्टवेअरमध्ये आम्ही दिलेले आहेत म्हणजे कारण काय काही लोकांना लॉंग टर्म जमत नाही काही लोकांना इंटरनेट जमत नाही काही लोकांना वेगवेगळ्या वे 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 प्रत्येक माणसाचं टेम्परमेंट वेगळं असतं अकाउंट साईज वेगळा असतो त्यामुळे वे प्रत्येक टाईपच्या आणि स्टाईलच्या ट्रेडरला आमच्या सॉफ्टवेअरमध्ये फीचर्स अवेलेबल आहेत ओके okay. आणि सर एक असं असतं की जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात काम करतो तेव्हा त्या क्षेत्राशी किंवा त्या संबंधित व्यक्तीशी आपले नातेसंबंध खूप स्ट्रॉंग होतात जो आपला बॉन्ड असतो गेल्या आठ वर्षापासून गुंतवणूकदारांसाठी कार्यरत आहे तर तर एकूणच आणि गुंतवणूकदार यांचे नेमके कसे तुम्ही सांगितलं ना की आठ वर्ष तसं आम्ही एक कसं म्हणतात की इट टेक्स यस टू अचीव्ह ओव्हरनाईट सक्सेस आम्ही आहे एवढ्या वर्षापासून कार्यरत म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की Uh, आमची जी टीम आहे त्यात एक्सपिरियन्स ट्रेडर्स अनालिस्ट आहेत आय टी प्रोफेशनल्स आहेत आणि हे सगळे म्हणजे पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष असे या पूर्ण फील्डमध्ये त्यांनी काम केलंय तर आज सगळा सगळा एक्सपिरियन्स आम्ही याच्यात एकतर लावला आहे नंबर वन नंबर टू जसं सरांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक टाईपच्या ट्रेडर किंवा इन्वेस्टर साठी टूल्स डेव्हलप केले तर जेव्हा ते आम्ही करतो आम्ही स्वतःही ट्रेडर्स आहे आणि आम्ही स्वतःही सगळ्यात कम्प्लिटली ऍक्टिव्ह असतो म्हणून आम्हाला माहिती आहे की वॉट पीपल आर लुकिंग फॉर काय पाहिजे तर त्याप्रमाणे आम्ही एकतर हे केलंय आणि दुसरं कसं आहे की सॉफ्टवेअर बनवणं एक आणि त्यानंतर त्याला एज्युकेट करणं आणि आमचं इंटेन्शन कधी असा नव्हतं की आम्ही सॉफ्टवेअर बिल्ड करून विकणार इंटेन्शन वॉज आमची म्हणजे हे स्टार्ट पण जसं झालं ना की स्टडी शेअर करत करत मित्रांबरोबर बोलत की काय करतोय काय करायला पाहिजे तसं ही सगळी जर्नी राहिली आणि त्याप्रमाणे जे आज आमचे अकरा लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत युजर्स आहेत आणि बरेचशे लोक जे आठ वर्षा आधी म्हणजे राईट फ्रॉम डे वन जे असोसिएटेड आहे ते आज पण असोसिएटेड आहेत तर आमचं हे रिटेंशन रिटेन्शन खूप चांगला आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय कारण आम्ही रेग्युलरली इंटरेक्ट करतो म्हणजे आणि आम्ही एज्युकेशनवर खूप भर दिला म्हणजे आमचे इन्साइट म्हणून प्लॅटफॉर्म आहे युट्यूबवर पाचशे पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आम्ही कॉन्फरन्सेस करतो आम्ही वेबिनार्स करतो आणि आम्ही लोकांना भेटत राहतो त्यांच्याबरोबर इंटरेक्ट करत राहतो आणि या सगळ्यात कसं होतं की आम्हालाही त्यांच्याकडनं शिकायला मिळतं आणि आम्ही जेवढं माहिती आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो तो इट इज ॲज गुड ॲज अ फॅमिली आणि ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं आहे की जसं ऑप्शन्स बरेच लोक ट्रेड करतात तर त्यात काही डायरेक्शन बघून करतात म्हणजे मार्केट कसं असणार आहे काही नॉन डायरेक्शन स्ट्रॅटेजीस करतात या सगळ्यांसाठी एक खूपच चांगलं टूल आम्ही बिल्ड केलं ऑक्स्ट्रा जे मला वाटतं आता इंडियामध्ये लिडिंग ऑप्शन्स प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ऑप्शन स्ट्रॅटेजीज आणि ऑपस्ट्रा याच्यावर बरेचशा लोकांनी इनफॅक्ट आमच्यापेक्षा जास्त तुम्ही युट्यूबवर गेले किंवा कुठे बरेच लोक त्या प्लॅटफॉर्मवर शिकवतात आणि इनफॅक्ट त्यांच्याकडनं आम्हालाही शिकायला मिळतं की शिका शिका कसं ते अजून प्लॅटफॉर्मचा युज करतात आणि त्याप्रमाणे प्लॅटफॉर्मही डेव्हलप होत राहतात कम्युनिटी बिल्ड झाली तिथे तर त्याच्यावर आम्ही खूप काम केलंय तसंच आम्ही अजून टूल्स बनवले ज्यात नॉर्मल चार्टिंग प्लॅटफॉर्म वगैरे तर आहे पण बरेचसे असे टेक्निक ज्याच्यावर जास्त काम झालं नाहीये आणि आम्ही कसं आहे जसं मी आधी सांगितलं प्रोसेस इम्पॉर्टंट आहे की प्रोसेस साठी काय पाहिजे की ऑब्जेक्टिव्ह सेटअप्स पाहिजे की तुम्हाला रूल्स डिफाईन केले पाहिजे तर त्याप्रमाणे आम्ही बऱ्याचशा चार्टिंग वर काम केलंय जसं पॉइंट अँड फिगर रेंको रिलेटिव्ह स्ट्रेंथ ब्रेथ अशा जे टेक्निक्स काही टेक्निक्स जे ओल्डेस्ट आहे काही जॅपॅनचे मेथड काही वेस्टर्न मेथड त्याच्यावर आम्ही बरस रिसर्च करून त्याला कम्प्लिटली म्हणजे त्याच्यावर बरंच काम केलंय आणि आता आम्ही असं म्हणू शकतो इनफॅक्ट आय एम शुअर की डाऊन द लाईन असं होणार की जगात लोक हे म्हणतील की ह्या मध्ये इंडियामध्ये जे काम झालं ना ते कुठे दुसरीकडे नाहीये म्हणायला लागले जायचे इनफॅक्ट आणि आता कारण ते फक्त आता आम्ही प्रॅक्टिस नाही करत ना ह्या टूल्सवर हजारो लाखो लोक काम करतायत प्रॅक्टिस करतायत ट्रेड इन्व्हेस्ट करत तर इनफॅक्ट दे आर टेकिंग इट मच आहे रिसर्च इंडिड रिसर्च नॉर्मली स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही रिसर्च म्हटलं ना तर लिमिटेड असतं की तुम्ही मला आयडिया द्या तुम्ही मला टिप्स द्या इथे आम्ही इंडिड रिसर्च करतो म्हणजे वर स्ट्रॅटेजीज वर इन्व्हेन्शन करतो आणि लोक पण त्यात कॉन्ट्रीब्युट करतात आणि दॅट वे वी आर अ रिसर्च आणि इनोव्हेशन हा आमचा ऍक्च्युली मेन सब्जेक्ट आहे ह्याच्यावर आम्ही जास्त काम करतो प्रॉडक्ट बिझनेस सबस्क्रायबर्स मग ते आपोआप होत राहतं आणि आम्ही कम्प्लिटली पॅशनेटेड टू एज्युकेट पीपल म्हणजे ह्याच्यात अजून कॉन्ट्रीब्युट करायचं एज्युकेट करायचं फक्त आमच्याकडे न ठेवता ते शेअर करायचं लोकांबरोबर म्हणजे त्यात जास्त सक्सेस स्टोरीज निर्माण होतील तो एक आमचा एक uh, ते पॅशन आहे दॅट इज वॉट वेअ वर्किंग फॉर एक uh, आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही जे काही आम्ही पाच सहा लोक आहोत ती म्हणजे कम्प्लिटली ऍक्सेसिबल आणि अप्रोचेबल आहोत म्हणजे लोकांकरता डिफायनेस डॉट कॉम किंवा डिफायनेस सिक्युरिटी डॉट कॉम वेबसाईटवर कोण आहेत हे बऱ्याचदा असं होतं की कसं अप्रोच करायचं तर ह्यांचं आमचं प्रेझेन्स सोशल मीडियावर पण आहे किंवा आम्हाला जर कोणी फोन केला तर आम्ही इमिजिएटली भेटायला बोलवतो किंवा आम्ही जातो भेटायला दुसऱ्या गावात आमचे ट्रेडर्स मीट होत असतात म्हणजे लोकांशी गप्पा मारून लोकांशी चर्चा करून त्यांचा जो फीडबॅक आहे तो, तो इमिजिएटली जसं यांनी सांगितलं तसं आम्हाला पण शिकायला आम्ही इमिजिएटली नवीन काही गोष्ट असेल किंवा चांगली गोष्ट असेल ती आम्ही इमिजिएटली सॉफ्टवेअर मध्ये इम्प्लिमेंट पण करतो ओके म्हणजे येस येस इन अ वे इट्स कंप्लीटली कम्प्लिटली म्हणजे नॉर्मली जे असं असतं ना आजच्या मध्ये यू सेल आयडिया यू रेज फंड यू डू इट याच्यात आम्ही कम्प्लिटली सेल्फ फंडेड आहे आम्ही याच्यात असं ऍडवर्टाजमेंट केलंच नाही कधी आणि हे टोटली सेल्फ ग्रोन फंड आहे बिकॉज ऑफ पॅशन बिझनेस बाय प्रोडक्ट झालं ओके okay. अतिशय सुंदर म्हणजे ही जी माहिती आहे ही आमच्या डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना खूप उपयुक्त पडेल तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार सर तुम्ही डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली म्हणून एकूणच शेअर बाजाराविषयी तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा ईमेल आय डीवर संपर्क साधा तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसह भेटूया पुढच्या भागात तुर्तास रजा घेते धन्यवाद